जे प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला जनता त्रस्त आहेत तसेच प्रश्न नगर शहरात आज त्या प्रश्नांपासून त्रस्त आहेत. लोक वैतागलेत की आज सर्वसामान्य जनतेनं महिलांना रात्री 9 पुढे नगर शहरामध्ये वावरताना भीती वाटती, कुठं चेन स्नॅचिंग होईल, कुठं छेडछाड होईल, मुलं त्या ठिकाणी अवैध धंद्याचे मार्ग स्वीकारत आहेत. याच्यामध्ये प्रत्येक जण आपली लोकशाही पद्धतीने इच्छा व्यक्त करू शकतो, पण जो काही उद्धव साहेबांचा, थोरात साहेबांचा आणि पवार साहेबांचा निर्णय येईल त्याला सगळेजण स्वीकारतील. उच्च संख्येने या ठिकाणी जनता या नगर शहरातली उपस्थित होती. शिवस्वराज्य यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जशी काढण्यात आली त्याचा एकच विचार आहे की पुरोगामी विचार जे आहेत, आत्ताची जी महाराष्ट्राची काळाची गरज आहे तर ती पक्षपातळीची न करता लोकांचे प्रश्न काय आहेत, महागाईचा प्रश्न आहे, रोजगारीचा प्रश्न आहे, इथल्या लॉ अँड ऑर्डर जे प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला जनता त्रस्त आहेत तसेच प्रश्न नगर शहरात आज त्या प्रश्नांपासून त्रस्त आहेत. लोक वैतागलेत आणि लोकांना बदल पाहिजे. तर ह्या विधानसभेच्या अनुषंगाने ही शिवस्वराज्य यात्रा अतिशय मार्गदर्शक होती, दिशादर्शक होती. ह्या पद्धतीची ही शिवस्वराज्य यात्रा आज या ठिकाणी आम्ही यशस्वीरित्या संपन्न केली. आम्हाला लोकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी हे यश संपादन करायचंय, लोकांना भयमुक्त करायचं आहे. पूर्वी जसा अनिल भैया राठोड साहेबांनी जो अनेक वर्ष ती परिस्थिती कशा पद्धतीची होती, लोकांना भीती वाटत नव्हती, आज सर्वसामान्य जनतेनं महिलांना रात्री 9 पुढे नगर शहरामध्ये वावरताना भीती वाटती, कुठं चेन स्नॅचिंग होईल, कुठं छेडछाड होईल, मुलं त्या ठिकाणी अवैध धंद्याचे मार्ग स्वीकारत आहेत, बिंगो असल, मटका असल, जुगार असल, लॉ अँड ऑर्डर इतकी ढासळलेली आहे. लोकप्रतिनिधी किंवा आमदार ज्यावेळेस जनता निवडून देती त्याचं काम असतं की पोलीस प्रशासनावर त्याला प्रश्न विचारावे, अंकुश ठेवणं, स्थानिक पोलीस स्टेशनचे त्या ठिकाणी भूमिका काय आहेत, का आपल्याच कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी गुंड प्रवृत्ती कशी धारणा देता येईल, त्यांना पैसे कसे कमवून देता येतील, आणि म्हणून अवैध धंद्यांच्या माध्यमातून गुटखा असेल काय असेल येणाऱ्या विधानसभेमध्ये नावनिशी आम्ही पर्दाफाश करू. याच्यामध्ये कोण कुणाच्या पद्धतीने कुणाच्या यांनी काय काय करतं आम्ही ते लक्षात. दादा, जयंत पाटलांनी जागा वाटपाचे केलं नाही, मात्र नगरच्या जागेवरती तुम्ही दावा करता. दावा म्हणजे प्रत्येक पक्ष दावा करताय. तिथं मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे, तिथं सुद्धा इच्छुक उमेदवार आहेत. आमच्यामध्ये मी इच्छुक आहे, काँग्रेस पक्षाकडून किरण काळे आणि इतर भुजबळताई आहेत, अशा अनेक इच्छुक उमेदवारांची संख्या आहे. परंतु आमचा एक अजेंडा ठरलेला आहे. शिवसेनेचे जे जिल्हा प्रमुख आहेत गाडे सर आणि आमचे दादाभाऊ कळमकर आणि आम्ही सर्व इच्छुक, त्याच्यामध्ये हे सर्व हे जे लोकप्रतिनिधी आहेत आणि यांची प्रवृत्ती आहे याच्या विरोधात आम्ही सगळे समविचारी लोक आहेत. त्याच्यामुळं समविचारी म्हटल्यानंतर एक विचार निश्चित प्रकारे होतो, इलेक्शन आहे, ही स्पर्धा असती, याच्यामध्ये हे रणांगण असतं, याच्यामध्ये प्रत्येक जण आपली लोकशाही पद्धतीने इच्छा व्यक्त करू शकतो, पण जो काही उद्धव साहेबांचा, थोरात साहेबांचा आणि पवार साहेबांचा निर्णय येईल त्याला सगळेजण स्वीकारतील.